हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बऱ्याच दिवसातून हा व्हिडिओ टाकते मी, म्हणजे 8-1 दिवसातून एक टाकत असते. आणि आता डोळ्याची पण तयारी करायची, तर त्यामुळं मग आता डोळ्याचे वगैरे व्हिडिओ पण येतीलच आणि बाकीची तयारी पण करायची चालू आहे. तर मिस्टर ते हॉटेल बघण्यासाठी गेले होते आणि हॉल पण बुक वगैरे केलं आहे. तर मिस्टरांना मला दाखवलं होतं त्यांनी व्हिडिओ कॉल करून मिस्टरांनी की असं असं हॉटेल आहे म्हणून, पण पूर्ण एवढं काही कळलं नाही म्हणून त्यांनी थोडासा व्हिडिओ पण शूट करून आणला की गार्डन वगैरे कसं आहे, कारण की डोळ्याचे मग फोटो वगैरे पण छान येतात. तर त्यासाठी मग मिस्टरांनी तच संगमनेरपासून जवळच आहे 5-1 किलोमीटर नेचर ॲग्रो रिसॉर्ट म्हणून आहे. तर खूप छान हॉटेल आहे, म्हणजे भारी वाटलं मला व्हिडिओ होतंच बघून. अजून मी तर काही गेले नाही तिथं, आता डायरेक्ट डोहाळ्यालाच जाणार तिथं. तर मस्त वाटलं व्हिडिओत पण, हॉल पण छान आहे, तर मला पुढे बघायला भेटेलच हॉल पण. आणि मग अशा ठिकाणी फोटो वगैरे छान येतात. आता इथं हॉल आहे आणि हॉल पण व्यवस्थित असला ना मग डेकोरेशन वगैरे पण छान होतं. तर डेकोरेशन वगैरे पण ठरवलं आहे कसं करायचं, तुम्हाला मी इथे फोटो दाखवेलच. म्हणजे काही फोटो पाठवले होते त्यांनी, कोणतं तुम्हाला चॉईस करायचं ते, तर मग मी त्यातलं एक चॉईस केलं आणि मला आवडलं ते. तर मग हॉलमध्ये पण ते छान वाटेल डेकोरेशन. आणि चालली अशी डोळ्याची तयारी, मग आता ह्या महिन्यात डोळ्याचे पण व्हिडिओ येतील. आणि असं हॉटेलमध्येच व्यवस्थित वाटतं असं आपण सेपरेट हॉल बघण्यापेक्षा, कारण की जेवण वगैरेची सोय पण व्यवस्थित होते आणि हॉटेलमध्ये फोटो वगैरे पण खूप छान येतात, बाहेर गार्डन वगैरे. आणि बाबू भैया भी ऊपर वो झूले पे लटकने वाले, तो लटक के नीचे जाके भी आए, फिर अभी दोबारा जाने वाले. बाबू भैया अभी जाने वाले नीचे? काय करतोय नेमकं? हळूच हळूच पायला लागल, हळूच लगी गया लेकिन धीरे से. बाबू भाई धीरे से रे बेटा बेटवा. दस तो ये नदीम भाई का काम लिया है नदीम भाई ने, और नदीम भाई नीचे खड़े रह के हाथ कर रहे हैं ऊपर. नदीम भाई किती उंच असलं तरी आपण करू शकतो ना, 15 मंजिल तक. ये तो क्या 2 मंजिले खाली, ये तो बच्चों का खेल है तेरे हिसाब से. झुल्याची कॅपॅसिटी केवढी? जिथं बांधलंय त्या ठिकाणी ना सेफ्टी बांधलेलं आहे या ठिकाणी, तुम्ही बघू शकता. आणि इथं पण मस्त असं हुक लावून पॅक केलेलं आहे, सेफ्टी एकदम. आणि या ठिकाणी सगळी प्लंबिंगची लाईन यांची तयार करून झाली, आता पाठीमागच्या बाजूला बनवून राहिले ती लाईन. तर इकडे संगमनेरला आल्यामुळं मग मिस्टरांना रोज तिकडे जावं लागतं, रोज जाऊन येऊनच करतात ते. आणि तिथं कोळी पडलेलं होतं, तर मग व्यवस्थित म्हणजे तिथं काम पण पटापट व्हायचं. तर इथून मिस्टरांना मग लवकर जाणं, पुन्हा संध्याकाळी लेट होतं यायला. तर मग आता डोहाळे वगैरे झाले का, मग पुन्हा मग मी मम्मीकडे जाणार आहे, म्हणजे 7वा संपत आल्याच्या नंतर डायरेक्ट डिलेवरीलाच मग तिथंच थांबणार. आणि आता इकडं थोडंसं काम होतं त्यामुळे मग संगमनेरला आलो होतो. आणि आज सासूबाई पण गेले आहे, पुढे तुम्हाला व्हिडिओत बघायला भेटेल. त्यांचं पण थोडंसं काम होतं, कारण की म्हणजे सासूबाईंच्या नंदाच्या मुलाचं लग्न आहे, तर थोडंसं त्यांना सामान वगैरे पण काहीतरी घ्यायचं होतं, तर त्यासाठी त्या गेल्या आहे. आणि मग येतीलच 1-2 दिवसात, कारण की मिस्टरांना रोज मग इकडं जायला लागतं, मग मी घरी एकटी बोर होते. आणि पहिले कसं कामात पूर्ण दिवस निघून जायचं, तर असं एकटीला बोर वगैरे काही नाही होत. आणि असं प्रेग्नन्सीत कोणीतरी जोडी पाहिजेच, तर त्यामुळे मग सासूबाईंना त्या जोडी ठेवलेले बोलवलं होतं. आणि आताही घराचं काम चाललं आहे आपलं डिलेवरीपर्यंत झालं तर, पण होऊ शकत नाही असं वाटतंय, कारण की खूप बारीक सारीक कामं असतात. आता बरेच फर्निचर, फरचा, अजून ते पी ओ पी बरंच चाललंय, तर थोडासा वेळ जातोच. एकदम पूर्ण फिनिशिंगमध्ये करायचं म्हटल्यावर कलर वगैरे इतकी घाई करून तर नाही जमणार.
बघू चाललं होतं प्रयत्न डिलेवरीपर्यंत पूर्ण करण्याचं एकदम, पण नाही होऊ शकत, खूप बारीक सारी कामं असतात त्यामध्ये पण. आणि इतकी घाई करायची म्हटलं तर मग फिनिशिंग वगैरे आपल्याला जशी पाहिजे तशी भेटणार नाही, तर त्यासाठी तर बऱ्यापैकी आलेलंच आहे काम होत, पण जे कामं बाकी त्यांनाच खूप टाईम लागतो, सगळे असे बारीक फिनिशिंगचेच कामं बाकी सगळे, तर त्यामुळे बराच वेळ लागणार आहे. आता इथं हे प्लम्बिंगचं चालू होतं, पाईप वगैरे, त्याच्यानंतर पी ओ पीचं पण सोबतच चालू आहे, फरशांचं पण खिडक्या वगैरेचं बसवायचं चालू आहे, पण चालू आहे सगळे कामं सोबत, पण जास्त काम मोठं पण असल्यामुळे मग थोडासा टाईम लागतोच असं फिनिशिंगमध्ये घर बनवायचं म्हटल्यावर. आणि डायरेक्ट तर चाललं होतं आपल्याला नवीन, म्हणजे डिलिव्हरी मम्मी त्यांच्या तिकडे झाल्यावर बाळाची एंट्री नवीन घरामध्ये करायची, स्वागत वगैरे, पण थोडा टाईम लागेल. मग त्यानंतर बाळ झाल्याच्यानंतर 6 महिन्यांनीच करू म्हटलं स्वागत नवीन घरामध्ये, तो फिनिशिंग वगैरे पूर्ण होऊन जाईल व्यवस्थित. इथे काही करून पण काही कामं जरा अवघडच असतात हे घराचे पण. इधर अभी चल रहा है मासूम का, क्या चल रहा है मासूम, ये क्या ड्रॉइंग बना है, देखो ना इधर मासूम के बाल तो ऐसे है, लड़की के बाल तेरे आगे फीके. आहा ए गैर नदीम बराबर काय करते तू, आता ही पाइपलाइन येईल ना इथं होल मारत ना बाहेर लाईन जाणार. स्टेप घेतल्या का, स्टेप आहे, एक होल इथं एक इथं एक इथं एक इथं एक इथं सेंटर आहे, मग इथून लाईन खाली जाणार. यस, कितने आदमी है, इतने आज आदमी काम पे, किसने आंगोल नहीं किया आज, बाप भाई खराब हो गया, बाप भाई ना क्या आया था कि तू आज, हेरा फेरे में वो बाबू भैया है ना, वो खाली डुबकी मारता है इसमें, किस में, बावड़ी में, स्विमिंग पूल में, क्या डायलॉग है रे, कैसा मारता है वो, पहले मशीन तो सही होने दो फिर डायलॉग मारेगा. पहले मशीन सही होने दो, तो डायलॉग तगड़े बंद है बाबू भाई जी ना, बाबू भाई लोड आला था, दुआ निकाला बाबू भाई ने, दूरने कर काम कर रहे मेरे बाबू. टिन्नू भैया क्या नाम है इसका, टिन्नू, टिल्लू, टिल्लू भैया, वो बहुत अच्छे से घुटाई करते हैं ना, क्या कुट, और उसका जूता देखो नया लाया है, 100,000 का है ना, कितने का है, एक लाख का है, 1,00,000 80,000 का नहीं, 80,000 का नहीं, 1,00,000 का है. ये खिले किसने मारे, निकाल निकाल, चल जल्दी जल्दी, दिमाग लगा रहा, देखो दिमाग नहीं लगाने का, खिले इनके लगते है, वो बोलेंगे, वो निकल के रख, मजबूती दे रहा छत को, छत को नहीं, वो किसी को भी काम का नहीं, वो पैर में लगने का काम. हाँ निकल निकल निकल, अरे वो खेल रहा था, तुम सब क्या मालूम, खेल रहा था, खेल रहा था, कारण गरजेचं आहे आता फिनिशिंगचे काम चालू की जाऊन उभं राहावंच लागत, प्रत्येक गोष्ट बघावं लागत, जावं लागत, डबा घेऊन चालले आणि पप्पांना पण घेऊन चालले, मम्मी तिकडं सपूच्या बाळाच्या वारशाला गेलेली आहे, त्याच्यामुळे अजून आली नाही, मग मास्टरांनी आज मस्त भाजी बनवली आहे, मुगाच्या नावीचं वरण, वरण नाही म्हणते सगळ्यात मुगाचं केलं ना तुम्ही, ते मुगाचं कडण म्हणते ना. तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता नदीम भाई आपली प्लम्बिंगची फिटिंग करून राहिले, काल त्यांनी फक्त हे मारलं होतं पट्ट्या, काय बोलता रे याला, झेड ब्रॅकेट मारून झाले ते काल, आणि आज पाईपची फिटिंग चालू झालेली आहे, लवकरच पाणी येणार आणि लवकरच आम्ही याचा उपभोग घेणार, लाईन मधून पाणी कधी येणार, ए याची आपण टेस्टिंग करणार ना, कोणती टेस्टिंग म्हणते त्याला, हायड्रोलिक प्रेशर पंप, प्रेशर पंपवर. हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं एक
नवीन कपडे घालून चाललो मी चाललो इंगायला आणि आमच्या मॅडम म्हणत्या तुमचं काही चालू आहे का दररोज नवीन कपडे घालून जाते हा जातस ना मास काही चालू असतं का नवीन कपडे घातले अरे टाइम ना सकाळ सकाळ अरे झालं काय अख्खे टी शर्ट आहे ना अख्खे अख्खे टी शर्ट आहे ना कोळी लागलं तो माहिती ती मोठे मी लांब आहे जाड लागत आणि चार पाच दिवसापासून लय धुकं निघलेलं बाहेर त्याच्यामुळं फुल कपडे घालूशी वाटतंय बघा तुम्ही बाहेर काहीच दिसत नाही डायरेक्ट ढवळ ढवळ झालेले कळालं का कळालं 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 वळाला नाही का मिस्टर आले आज जाऊन कोळपडीला म्हणजे रोजच जात्या त्याच्या आधीच्या एवढ्यात पहिला असं म्हणजे क्लिप मध्ये दोन तीन आणि मस्त आज नॉनव्हेजचं बेत केलंय नॉनव्हेज एकदम भारी झालंय दोन चार दिवसाचं खायचं होतं पण मिस्टर अन्ना यायला तसं लेट आहे माहिती उशीर व्हायचं मला आज आपण साडेसात वाजले होते पण केले पावणे नऊ वाजले आता आणि इकडे चालू व्हिडिओ डोहाळे जेवणाचा टीव्हीला कोणाचा तरी मिस्टर रोज तेच पाहते काय वेगळं करता येईल असं काहीतरी वेगळं डोहाळी मध्ये बस ना बसते ना भाजी मित्रांनो या जेवायला भाजी राहिली ना आमच्या चपाती सोबत सुक्का फ्राय आणि ते असं भरलेलं मटन भरलेलं मटन रस्सा आणि त्यासोबत कांदा लिंबू त्यासोबत लिंबू मिस्टरांनी हॉटेल वगैरे पाहून ठेवलेले नोहायला तुम्हाला ॲड्रेस पण देऊन दिला मस्त हॉटेल भारी हॉटेल मित्रांनो तुम्ही बघू शकता दोन दिवसाच दाखवली हवा अक्कानी आणि अक्का चालली का आम्हाला कटाळून निघून खरं बोल ना का खरं बोल खरं खरं की नाही ऐश्वरी आणि आणि ना आता तुमच्या पुढे म्हणून राहिली महत्वाचं काम निघालं चालली अरे अरे नवरण बायकोच करणार कोण नाही कोणाचं बाबा जगामध्ये कोणी नाही आता येवा काय तुम्ही बघू शकता हे चाललंय आता अक्का चालली घरी निघून तिला चाललंय मी सोडायला चाल निघ उचल हे असं खरं एक नाही रे चालली ना तुझी आत्या पण अक्का काही काम चाललंय ते नंदूबाईचं लग्न आहे ना हां